तर आज होते आपल्याकडे काजूची भाजी। काजूची भाजी दे खामोश कंट्रोल काजू पकतील। मंडळी आता आहे ना आपल्याला काजूची भाजी बघायची आहे। ती पण आलेली आहे गावावरून, म्हणजे आपल्याकडे काजूची बाग आहे पप्पाने आणि लावलेली, तर ती आता मोठी झाली आहे आणि त्याच्यावर काजू खूप सारे लागतात। तर ह्या बघा, खास गावावरून आलेले आहेत ओले काजू। ओले काजू त्याची आता भाजी बनवणार आहोत आपण। श्वेताच्या आजची काजूची भाजी कशी लागते आणि ती कशी कशी बनवतो तुम्हाला मी दाखवतो। ओल्या काजू पहिला आपण ते गरम पाण्यात ठेवलेले थोडा वेळ, त्याच्यामुळे लगेच त्या ह्या साली निघून जातात। तर मी ते गाळलं पाणी गरम, आता मी थोडं सोलते, इझी होतं सोलायला, त्यामुळे चिक निघून जातो। असे इझिली निघतात। काजूची भाजी म्हणजे आहे ना माझ्या येऊ काय झालं, इथं भाजलं माझा हात। पण तिथे कुठे पोहोचलेलास? देखा आपने लापरवाही का नतीजा। तर मंडळी काजूची भाजी म्हणजे माझ्यासाठी, बापरे काजूच्या भाजीसाठी मी कधीच तुम्हाला नाही बोलणार, नाही तुम्ही कधी पण बोलवा तुम्हाला नाही बोलणार, नाही कधीच नाही बोलणार। आणि एवढी मला आवडते काजूची भाजी, त्याच्या समोर आता माझा एक नंबरला फेवरेट आहे काजूची भाजी आणि दोन नंबरला फेवरेट आहे अंड्याचे पदार्थ। चिकन नाही आपल्याला आवडत जास्त, आपल्याकडे अंडी खूप असतात। तर पहिल्या नंबरला आहे काजूची भाजी, आपल्याला खूप आवडते। भाकरी बरोबर तर अति उत्तम, आणि गावाकडे बाहेर ओट्यावर बसून खाणे एक नंबर। भाजी घेऊन नी बसनी गावाला खायला, आणि ते मागच्या साईडला चूल असते तिथे बसून सकाळी मम्मी असे भाकऱ्या वाजते, ते पहिल्याचे दिवस आठवतात। मम्मी असे भाकऱ्या वाजते चुलीवर आणि त्याच गरम गरम घेऊन असं असं भाजत भाजत असं खायचं, ते पण काजूच्या भाजीसोबत गरमागरम सकाळच नाश्ता। आणि पहिली तर ते काजूची भाजी आणण्यासाठी आहे ना मेहनत करावी लागायची। मम्मी पप्पा आम्हाला संध्याकाळच्या दिवशी, संध्याकाळी किंवा सकाळी घेऊन जायचे, आम्हाला झोपेतून उठवायचे, नाही नाही बोलत बोलत काजूची भाजी, बापरे काजूची भाजी भेटणार म्हणजे जायला पाहिजे। मग आम्ही जायचो आणि मग पप्पा वर चढायचे झाडावर, मग ते खाली टाकतील ना ते वरती पिशवी घेऊन जायचे आणि सुक्या काजू वगैरे खाली पडलेले असतील तर आम्ही चमवायचो। तर असे आम्ही दोघं बाप लेक जायचो, कधी कधी मम्मी पण मम्मी सोबत मी जायचो संध्याकाळचा, आणि घरी आल्यावर खायचो। माझ्या भावाला आवडत नाहीत काजू, त्याच्यामुळे सगळ्या मलाच खायला भेटायच्या, आणि मम्मी पप्पा तर माहिती आहेत ना लेकाला काजू आवडला म्हणजे लेकाला काही गोष्ट आवडल्या तर आपल्याला थोडी घेणार आणि मुलाला जास्त देणार, असं असायचं। असं आहे असत, हा असत, असं कायमच असत, लग्न झाल्यानंतर सुद्धा असत। शेताला एवढा काजू आवडत नाहीत काय, पण म्हणजे काय तुला जास्त खायचे म्हणून प्लॅन होता आपला, पण काय करणार प्लॅन सक्सेसफुल नाही झाला। मला वाटलं ती बोलेल अशी व्हिडिओ मध्ये की हा मी एवढे नाही खात सर्व प्रणयासाठी बोलता बोलता आहे ना काजू सोलून पण झाल्या, म्हणजे किती हे आहे बघा, मी एंटरटेनमेंट किती करतो बघा। एक कट कट आहे, कट होणार आहे एवढा पकाव पकाव गिरी ऐकून ना काजूनी स्वतःहून चाल सोडली, मला भाजलं यार व्हिडिओच्या नादात। पण तिथपर्यंत पोहोच कस, ते एक्साइटमेंट असते ना अशी तुझी पकावगिरी ऐकून काजूंनी स्वतःहून साल सोडली म्हणून पटापट झाली। मंडळी तुम्ही जर इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलं तर नक्की इंस्टाग्रामला फॉलो करा, ते आम्ही कॉमेडी रील्स टाकत असतो आणि युट्यूबला सुद्धा टाकतोच, पण इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा कारण तिथे आम्ही काही ना काही स्टोरीला वगैरे पण ठेवत असतो नवीन नवीन काहीतरी, आमचे फोटोज वगैरे सर्व असतात, तर नक्की फॉलो करा इंस्टाग्रामला।
तर मंडळी आमची काजूची झाड आहेत ना ती दोन वेळा त्यांना वणवा लागलेला. म्हणजे वणवा म्हणजे माहिती आहे तुम्हाला, तो अचानक कोणतरी असं काड्या करत असतं, म्हणजे कांडीपिटी टाकत असते. तर त्याच्याने सर्व काजू जळून गेलेल्या, तर पुन्हा लावलेल्या, परत जळल्या, पुन्हा लावलेल्या, म्हणजे अशी मेहनत आम्ही केलेली आहे आणि त्याचं फळ आपल्याला मिळालेलं आहे आणि असंच पुढे मिळत राहणार आहे. मेहनत का फळ मिठा होत आहे, काजू मेहनत का फळ तिखा काजू होत आहे. चल बनव पटापट. तर मंडळी आता श्वेताने कांदा आणि कोथिंबीर कापून घेतले, टोमॅटो कापलाय, काजू रेडी आहेत. आता श्वेता तेल तापत ठेवलंय. तेल तापल्यावर थोडस आपण जिरं टाकतोय फोडणीला, तडतडल्याशिवाय मन नाही भरत. माझी सवय थोडं थोडं टाकायची. थोड्या तिखटपणासाठी 3-4 फोडी मिरचीच्या. लगेच आपण कांदा टाकतोय. ऍक्च्युली वाटवून वगैरे करायला वेळ नाही आहे, त्यामुळे आपण आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत रेडीमेड. थोडीशी चव यायला तयारले बनवल्यानंतर. अजून आम्हाला रील्स बनवायच्या आहेत, त्याच्यानंतर आम्ही कधी बनवणार बघू शकता. आता आमचा दिवस चालू होता. काय झालंय आमचं जेवण होत आहे. आपण भाजले टोमॅटो. कांदा टोमॅटो शिजताना थोडंसं मीठ घालूया, म्हणजे लगेच शिजलं जातं ते. फक्त नंतर मीठ घालताना लक्षात ठेवायचं की आपण आधी थोडंसं मीठ घातलेलं आहे. तर आपण मसाले ॲड करूयात. थोडीशी हळद, लाल, थोडंसं गरम मसाला, आणि आपण ॲड करूया थोडासा चिकन मसाला. चिकन मसाल्याने ॲक्च्युली थोडी टेस्ट येते चांगली, म्हणजे मी कांदा टोमॅटो शिजलेला आहे. आता आपण ॲड करूया काजू, थोडं परतवून घेऊया, म्हणजे काजूंना मसाला लागला पाहिजे. मसाला व्यवस्थित लागलेला आहे. आता आपण पाणी ॲड करूया. वाफेवर शिजवतो काजू, असं ताट ठेवून थोडंसं पाणी येते. काजूची भाजी पाणी आटलेलं आहे, बघूयात शिजले की नाही भाजी. थोडंसं मीठ ॲड करूयात. वाशी आपण थोडंसं टाकलं होतं, एकदम कमीच घातलंय मी. शिजलेत की नाही असं चेक करू शकता फोर्कने, काटेवाला चमच्याने. हे बघा मऊ झालंय, ते मऊ झालंय, लगेच आतमध्ये जात आहे. सो शिजली आपली भाजी. त्यासाठी कोथिंबीर टाकूया. आपली अशा प्रकारे भाजी झालेली आहे. यो यो अशा प्रकारे आपली काजूची भाजी तर रेडी झालेली आहे. आणि हे बघा इकडे श्वेता बसले. तुम्ही बोलाल हे नाही कुर्ता कसा काय घातला, तर आम्ही एक रील बनवत होतो, तर त्याच्यासाठी त्याने चेंज केलं. मंडळी इकडे बघू शकता मस्तपैकी काजूची भाजी तयार झालेली, एकदम मस्त झाले. खाऊन बघितले पहिलीच. आणि इकडे बघा काजूची भाजी आहे, चपाती आहे, इकडे राईस आहे आणि कांदा टोमॅटो आहे. आजचा मेनू आहे खास तर काजू आहेत आपले, आपल्याला आवडतात. आणि तुम्हाला जरी रील बघायची असेल तर पहिले तर इंस्टाग्रामला येते, तर तिथे जाऊन फॉलो करा. आणि मस्त अशी रील बनवलेली आहे आणि तुम्हाला सुद्धा ते रिलेट करेल, रिलेटेबल असा मी रील बनवलेली आहे. तर नक्की बघा व्हिडिओ आणि फॉलोसुद्धा करा. तर चला आजचा हा एवढाच व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम द्या. Bye bye. Bye.